प्रेस मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी आणि कामगार नेते जगदीश गोडसे यांना न्यूज 18 लोकमततर्फे नाशिकच्या हॉटेल ताज येथे नाशिक सन्मान पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. या अनुषंगानं प्रेसच्या मजदूर संघातर्फे जगदीश गोडसे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गवई गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र गवई यांनी प्रेस मजदूर संघाला भेट दिली. तसंच गोडसे यांना नाशिक सन्मान पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचं त्यांनी अभिनंदनही केलं. यावेळी प्रेस मजदूर संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. नाशिक रोडचं इंडिया सिक्युरिटी प्रेस हे ब्रिटिशकालीन प्रेस असून त्याचा इतिहास देखील रंजक आहे. युवकांना याची माहिती व्हावी म्हणून गोडसे यांनी मनोगत व्यक्त केलं. त्यावेळेस 1924 ब्रिटिशरांनी नाशिकला चलन बनवण्याचं त्या ठिकाणी ठरवलं आणि त्याची कामकाजाची सुरुवात केली. आज इंडिया सिक्युरिटी प्रेसची जी वास्तू आहे, ही वास्तू त्यावेळेस बनवायला सुरुवात झाली आणि 1925 अतिशय कमी वेळेमध्ये त्या ठिकाणी ती वास्तू पूर्ण होऊन प्रोडक्शनला सुरुवात झाली. ही नाशिककरांकरता एक अभिमानाची गोष्ट आहे की संपूर्ण भारतात नाशिक जिल्हा त्या ठिकाणी निवडला गेला. कालांतराने जशी देशाची चलनाची मागणी वाढत गेली, 1962 जेल रोडला करन्सी नोट प्रेसची स्थापना झाली. आजपर्यंत या दोन्ही कारखान्यांमध्ये पाकिस्तानच्या फाळणीच्या वेळेस पाकिस्तानचं चलन असेल, बांगलादेशचं चलन असेल, श्रीलंकाचं चलन असेल, भूटानचं चलन असेल, चायनाचं जे चलन असेल, हे सर्व चलन या ठिकाणून छापून देण्याचं काम एका काळी येथील कामगारांनी केलेलं आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या देशांचे पासपोर्ट या ठिकाणून बनवून देण्याचं काम आपण केलेलं आहे. त्या ठिकाणी सिक्युरिटी डॉक्युमेंट्समध्ये प्रामुख्यानं नॉन ज्युडिशियल स्टॅम्प, रेव्हेन्यू स्टॅम्प्स, लिकर सील, इलेक्शन सील्स, MICR चेक्स, रेल्वे वॉरंट्स अशा वेगवेगळे प्रकारचे सिक्युरिटी डॉक्युमेंटसुद्धा ISP त्या ठिकाणी बनवले जातात. सर्वात अभिमानाची गोष्ट म्हणजे आपण परदेशात गेल्यानंतर आपल्याला पासपोर्ट त्या ठिकाणी लागतो आणि संपूर्ण भारतात पासपोर्ट बनवण्याचं काम हे फक्त आणि फक्त नाशिकलाच त्या ठिकाणी केलं जातं ही संपूर्ण महाराष्ट्राकरता आणि नाशिककरांकरता अभिमानाची गोष्ट आहे. नुकताच आता पंतप्रधानांनी ई पासपोर्ट डिक्लेअर केलेला आहे आणि सांगायला आनंद वाटतो की तो ई पासपोर्टसुद्धा त्याच्यात एकदम ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरण्यात येणार आहे, तीसुद्धा ह्या इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्येच तो पासपोर्ट बनवला जाईल, हे सुद्धा आमच्या कामगारांचं आणि आमचं भाग्य आहे. निश्चितच अशा ह्या वैभव असलेल्या इतिहास असलेल्या दोन्ही कारखान्यांचा जनरल सेक्रेटरी म्हणून संघटनेमध्ये काम करत असताना जो कामगार सन्मान पुरस्कार जो मला IBN लोकमतच्या वतीने मिळाला, हे मी माझं भाग्य या ठिकाणी समजतो. आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी या पदांवर काम करत असताना भारतातील 9 आमचे कारखाने आहेत, त्या फेडरेशनचंसुद्धा मी जनरल सेक्रेटरी म्हणून काम करतो. सगळ्या कामगार बांधवांच्या आणि सगळ्या फेडरेशनच्या आशीर्वादामुळं मला त्या ठिकाणी युनी ग्लोबल ही जागतिक पातळीवर काम करणारी करन्सी अँड पॉईंट्स म्हणजे संघटना, त्याच्या उपाध्यक्षपदी मला एशिया पॅसिफिकमधून काम करण्याची संधी मिळते. आता येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यामध्ये 10 ते 14 बेल्जियमला ब्रुसेल्स या ठिकाणी होणाऱ्या जागतिक अधिवेशनाला पण मला जाण्याची संधी मिळते. यापूर्वीसुद्धा मी जपान, मलेशिया, स्पेन वेगवेगळ्या देशांचे दौरे या संघटनेच्या माध्यमातून करू शकलो. सांगण्यामागचा हेतू एकच आहे की एक सामान्य कामगार, एक सामान्य कुटुंबात आलेला एक व्यक्ती या ठिकाणी एवढ्या मोठ्या पदावर संघटनेच्या माध्यमातून काम करत असताना फक्त संघटनेलाच नाही तर आपल्या सर्व नाशिककरांना हा अभिमानाची गोष्ट आहे की या ठिकाणी एक आपल्यातलाच व्यक्ती, एक आपल्यातलाच सामान्य कामगार या ठिकाणी या सगळ्या पदावर काम करू शकतो आणि सगळी ताकद कामगारांची. आपल्या माध्यमातून अजून एक नाशिककरांकरता आनंदाची गोष्ट म्हणजे या आपण 75 भारताचं स्वातंत्र्य अमृत महोत्सव म्हणून साजरं करत आहोत. कामगार क्षेत्रात काम करत असताना हे काम एकट्याचं नसतं तर ते एक टीमवर्क असतं आणि कामगार हिताचे प्रश्न मांडणे हा पुरस्कार मिळाल्याचं गोडसे यांनी सांगितलं आणि हा पुरस्कार सर्व कामगारांना समर्पितही केला. कामगार पाठीशी असल्यानं हा पुरस्कार एकट्याचा नसून सर्व कर्मचारी बांधवांचा आहे असं सांगून त्यांनी कामगारांचे आभार मानले. याप्रसंगी मजदूर संघाचे पदाधिकारी आणि कामगार उपस्थित होते. उमेश आवनकर, दिशानूज, नाशिक. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी महिला डॉक्टरांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं, त्याचे समाजात तीव्र पडसाद उमटले. युती सेनेनं नामदार पाटील यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करून त्यांचा निषेध केला. हर्षदा गायकर यांनी आंदोलनाची भूमिका मांडली वाईट. आंदोलनात शोभा मगर, मंगला भास्कर, शोभा गटकळ, द्वारका गोसावी, गुड्डी रंगरेज, श्रद्धा कोतवाल, अंजुम खान सहभागी झाले होते. गुड्डू शेख, दिशानूज, नाशिक.